नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द जीनियस अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काय करंट अफेअर्स संबंधित प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने 2019 पासून 2023 पर्यंत, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हे व्हिडिओ म्हणजे APYQ घेण्याचं कारण काय, तर करंट अफेअरमध्ये विचारण्याचा ट्रेंड कसा आहे राज्यसेवेचा, किंवा पूर्वपरीक्षामध्ये विशेषतः कसे प्रश्न विचारले जातात, तर ते समजण्यासाठी आपण इथं हे PYQ घेणार आहोत. यातले PYQ रिपीट होणार नाही इथंच हे सर्वांनाच माहीत आहे, फक्त आयोगाचा ट्रेंड समजावा तर त्यासाठी आपण हे PYQ घेत आहोत. तर नक्कीच तुम्ही करंट अफेअर कुठलंही बुक वाचण्या अगोदर हा व्हिडिओ किंवा हे PYQ तुम्ही एकदा नजरेखालून घातले तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल की कोणता घटक आयोग फोकस करत आहे, आणि त्याच अनुषंगानं आपण देखील कोणत्या घटकावर आपला अभ्यास करताना फोकस द्यावा किंवा लक्षात ठेवावेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो. तर चला आपण प्रत्यक्ष क्वेश्चनकडे जाऊयात. आता सुरुवातीला आपण 2023 मध्ये जे काही आयोगानं करंट अफेअर संबंधित प्रश्न होते तर ते बघूयात, नंतर 22, 21 असं करत आपण 19 पर्यंत बघणार आहोत. तर चला आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे जाऊयात. प्रश्न बघूयात. नोव्हेंबर 2022 मध्ये इथं करंट अफेअरचे प्रश्न सुरू झालेले आहेत. 15 प्रश्न हे करंट अफेअर संबंधित असणार आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला, तर हे फॅक्च्युअल डेटा आहे, माहीत असणं अपेक्षित होतं. तर हे मिझोरम राज्यामध्ये हा पर्यटन मार्ट आयोजित करण्यात आलेला होता. तर 86वा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 87वा प्रश्न बघूयात. आता येणाऱ्या काळातील प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, तर त्यासाठी आपल्याला हा हे PYQ जे आहे करंट अफेअरचे, तर ते आपण एक रेफरन्स म्हणून ठेवू शकतो. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर रमेश बैस आपले जे काही महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्या संबंधित प्रश्न आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली, बरोबर आहे. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, हे देखील बरोबर आहे. यासोबतच ते झारखंड राज्याचे देखील राज्यपाल राहिलेले आहेत. झारखंडचे देखील होते आणि त्रिपुराचे देखील होते, दोन्ही राज्यांचे राज्यपाल ते राहिलेले आहेत. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत, हे देखील बरोबर आहे. म्हणजे तीनही विधाने ही बरोबर आहेत. तर 87चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. तर वरीलपैकी सर्व विधाने ही बरोबर आहेत. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 88वा बघूयात. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहीम, तर त्या संदर्भात खाली काही विधाने दिलेली आहेत आणि ती तपासून बघायला सांगितलेली आहेत. पोषण वर्धन मोहीम, तर या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. अफशान खान या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. आता हे दोन्ही जर विधानं वाचली तर याच्यातील कोणतं तरी एकच बरोबर असणार आहे, एकतर अफशान खान असतील किंवा अँटनी ब्लिंकन असतील. तर बघूयात पुढचं विधान. नंतर क विधान सांगत आहे, 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जनरल स्टेटमेंट्स आहे, पॉझिटिव्ह सेन्स होतोय, घेऊन जायचं आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशामध्ये राबवण्यात येईल, हे देखील बरोबर आहे. कुपोषण असलेल्या देशामध्ये याची गरज आहे पोषण वर्धन मोहिमेची, त्यामुळे ड विधान देखील बरोबर असू शकतं. म्हणजे क आणि ड बरोबर आहेत, फक्त आता अ आणि ब पैकी एक निवडायचं आहे. अ आणि ब सोबत बरोबर असणं शक्यच नाहीये. इथं बघा, अ आणि ब सोबत दिलं हे चुकीचं आहे. आणि आपल्याला काय तर अ आणि ब पैकी एक पाहिजे आपल्याला, म्हणजेच असं एकच विधान मिळत आहे आपल्याला, अ क आणि ड. म्हणजे क आणि ड आपण बरोबर धरली दोन, म्हणजेच अ क ड ही बरोबर आहेत. म्हणजेच 88चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. अफशान खान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अँटनी ब्लिंकन म्हणजेच ब विधान चुकीचं आहे. 2030 पर्यंत उच्चाटन करायचं आहे आपल्याला कुपोषणाचं, तर त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरेल. नंतर 89वा प्रश्न बघूयात. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली, तर कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली, तर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, अशा चार प्रकारचे महामंडळ स्थापन केली होती बघा. तर मराठवाडा दुग्ध विकास याचा कुठलाही उल्लेख नव्हता त्या ह्याच्यामध्ये. नंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, नंतर संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, आणि एक वडार संबंधित विकास महामंडळ होतं बघा, ते देखील याच्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. फक्त ब विधान चुकीचं आहे, अ क ड ही विधाने बरोबर आहेत. ह्या याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ देखील बनवला होता अर्थसंकल्पावरती, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2. आता नवीन जे येणारा अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर 90वा प्रश्न बघूयात.
90वा प्रश्न काय सांगत आहे? खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? ती एशियन इंडिया बिझनेस समिट जी झाली आपली 5वी, त्याचं कुठं झाली तर ती क्वालालंपूरमध्ये झाली. जवळपास सर्वच करंट अफेअर्सच्या बुकमध्ये तुम्हाला हे हा MCQ वाचायला वाचला असेल तुम्ही. क्वालालंपूर इथं ती काय समिट झालेली होती, तर 90चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 91वा प्रश्न बघूयात. समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. समेत शिखरजी, तर या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. आता बऱ्यापैकी जर बघितलं आपण, हे जैन समाजात तीर्थक्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र हिंदू धर्मियांचे क्षेत्र आहे, तर अ आणि ड जर बघितलं आपण तर विरोधाभास दिसतोय. एक तर ते हिंदू संबंधित असेल किंवा जैन संबंधित असेल, म्हणजे अ आणि ड सोबत बरोबर नको आहेत आपल्याला. नंतर हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. तर दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक निवडायचे आणि ब आणि क पैकी एक निवडायचे. तर क चं चुकीचं ठरेल, आपल्याला जोडी पाहिजे. हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे बरोबर आहे, आणि ते झारखंड राज्यात आहे हे देखील बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. 91 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आणि झारखंड राज्यात गिरदी येथे आहे ते. नंतर 92वा प्रश्न बघूयात. तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? सर्वच करंट अफेअरमध्ये सर्वांनीच वाचलेलं असणार आहे, ऑपरेशन दोस्त. तुर्कीमध्ये कोणतं? ऑपरेशन दोस्त. या देशानं नाव देखील बदललेलं आहे बघा, नुकतंच आता तुर्की ए असं नाव केलंय, तुर्की ए, तुर्की ए. तर तुर्की सोबत आपण कोणतं? ऑपरेशन दोस्त. तर पर्याय क्रमांक 3 92चा ठरेल योग्य. नंतर 93वा प्रश्न बघूयात. UN COP 15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. करारास मंजुरी देण्यात आली बरोबर आहे. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला आणि UN COP 15 अध्यक्षतेपद चीनने भूषवले. तर ते अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला हे चुकीचं आहे, त्याचं अध्यक्षपद चीनकडे होतं, त्यामुळं क बरोबर आहे. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. फक्त ब विधान चुकीचं आहे, अ क आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य ठरेल. 93चा आहे पर्याय क्रमांक 4. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 94वा प्रश्न. अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला जे जनरल स्टेटमेंट्स वाटतात ना, तर ते बरोबर घेऊन चालायचे अगोदर. आता ड विधान बरोबर पाहिजे, म्हणजे ड आपल्या ऑप्शनमध्ये पाहिजे, याच्यामध्ये ड नाही, याच्यामध्ये ड नाही. आता इथं ब आणि ड आणि अ क ड दिलेले आहेत. आता या परिषदेत जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आणि इथं बघा, हे जैवविविधतासाठी सांगत आहे, तर त्यामुळं अ अ पाहिजे आणि ड देखील पाहिजे. तर असा पर्याय मिळू शकतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही न वाचलेले चालू घडामोडीचे प्रश्न सोडवू शकता. तर 93चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 94वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले? तर IBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी झाली 2023 ची, त्याचं उद्घाटन केलं श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी. श्री अनुराग सिंग ठाकूर. 94चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 95वा प्रश्न बघूयात. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 चे आणि त्यांचा खेळ दिलेला आहे. आता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं, फॅक्च्युअल डेटा होता. तर 95चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. म्हणजेच भक्ती कुलकर्णी जे आहेत ते बुद्धिबळा संबंधित आहेत, साक्षी कुमारी जे आहेत त्या कबड्डी संबंधित आहेत, आणि लक्ष्य सेन जे आहेत ते बॅडमिंटन संबंधित आहेत. तर 95चं त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 96वा प्रश्न बघूयात. मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आपला PFRDA ह्याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केलेलं आहे? तर PFRDA याचा अध्यक्ष कोण झालाय? तर दीपक मोहंती. दीपक मोहंती. तर पर्याय क्रमांक 2 योग्य ठरेल. 96चा आहे पर्याय क्रमांक 2. बऱ्यापैकी आपल्यातल्या लोकांचं वाचण्यात असणार आहे. PFRDAचे नवीन जे काय अध्यक्ष आहेत ते दीपक मोहंती यांची निवड झालेली आहे. 97वा प्रश्न बघूयात. 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 कोठे आयोजित केली होती? तर 25वी आपली राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित केली होती? तर त्या केली होती आपल्या कटरा, जम्मू काश्मीरमधील कटरा येथे.
तर 97 मिळेल पर्याय क्रमांक 4, योग्य उत्तर कटरा जम्मू काश्मीर. तर 98 प्रश्न बघूयात. युनेस्कोने 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला आहे? 2023 शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला आहे? तर आपला जो काही अफगाणिस्तान आहे, तर अफगाणिस्तानमध्ये सध्या काय तर तालिबानचं वर्चस्व आहे बघा तिथं, त्यामुळे महिलांना थोडंसं बाहेर पडणं किंवा शिक्षण घेणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे. तर त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो युनेस्कोने आपल्या अफगाणिस्तानमधील मुली आणि महिलांना समर्पित केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 इथे याचं योग्य उत्तर ठरेल. 98 मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर 99 प्रश्न बघूयात. 2023 कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून वगळला आहे? तर बऱ्यापैकी करंटमध्ये क्वेश्चन जे आहेत ना, तर मागच्या 2-3 वर्षात ऑस्ट्रेलिया संबंधित जास्त जरा विचारलेली आहेत. त्यांच्या राष्ट्रगीतातील शब्द असेल किंवा अजून काही त्यांनी नाव बदललं असेल तर त्याचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. इथं देखील ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून वगळलेला आहे, तो ऑस्ट्रेलियाने वगळलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 योग्य ठरेल. नंतर शेवटचा प्रश्न बघूयात, 100वा. जे काही आपले 2023 पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत आणि त्यांचं क्षेत्र ते विचारलेली आहेत. रमेश पतंगे, डॉक्टर महेंद्रपाल, उमाशंकर पांडे आणि परशुराम खुने. तर डॉक्टर महेंद्रपाल विज्ञान अभियांत्रिकी संबंधित आहेत बघा. हे काही सेन्स लागत असेल, जो सेन्स लागत असेल तो लावा. पाठ करताना पण एखादा जरी व्यक्तीचं तुम्हाला माहिती असेल तरी देखील तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. तर आपण बी साठी जर 1 घेतलं तर पर्याय क्रमांक 4 मिळत आहे आपल्याला आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. रमेश पतंगे कशा संबंधित आहेत? तर ते आहेत आपल्या साहित्य आणि शिक्षण संबंधित. नंतर आहे डॉक्टर महेंद्रपाल विज्ञान आणि अभियांत्रिकी. उमाशंकर पांडे जे आहेत तर ते आहेत आपल्या समाजकार्यासंबंधित. पांडे समाजकार्य आणि परशुराम खुने हे कले संबंधित आहेत. तर 100चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. आता विधान 1 काय सांगते? क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. बरोबर आहे, क्रिमिया हा काय तर युक्रेनचा भाग होता. म्हणजे ऍक्च्युली युक्रेन देखील हा काही काळापूर्वी रशियाचाच भाग होता, पण रशियापासून वेगळा झाल्यानंतर हा युक्रेन हा स्वतंत्र देश झालेला आहे. तर त्याच्यातील जसं आपला काश्मीर जसं डिस्प्युटेड टेरिटरी आहे पाकिस्तान आणि आपल्या भारतामध्ये, त्याच प्रकारचा क्रिमिया देखील आहे युक्रेन आणि रशियामध्ये. तर क्रिमिया 2014 युक्रेन या देशाचा भाग होता. नंतर 2014 रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला. तर 2014 काय केलं, रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि नाटो या संघटनेत ती देशांचा सहभाग आहे. तर हे बरोबर आहे. तर इथं काय त्याने विचारलं आपल्याला, तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर इथे जर बघितलं आपण, हे तीनही विधाने बरोबर आहेत आणि त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. आता एवढं 2014 तर आपल्याला माहीत असणं किंवा थोडंसं वाचण्यातलं जरी नसेल तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, पुन्हा घेऊन जायचे आहेत, तर त्याच अनुषंगानं आपण हे करू शकत होतो. पण नाटोचे सदस्य हे आपल्याला माहितीच असावे मित्रांनो, इथं 30 सदस्य होते त्याच्यामध्ये नाटोमध्ये. आणि आत्ताच नाटोमध्ये आपल्या युक्रेनचा देखील नाटोमध्ये समावेश करावा. म्हणजे युक्रेनला असं वाटतं की मी म्हणजे नाटोमध्ये मला प्रवेश मिळावा. आणि बाकीचे नाटो कंट्रीज जे आहेत, तर ते जे 30 सदस्य आहेत, तर 30 सदस्य देखील त्याला अनुमती देत आहेत, पण रशियाचा याला विरोध आहे. म्हणजे नाटोमध्ये जे काय ऑर्गनायझेशन आहे, तर याच्यामध्ये काय आहे नाटोचा उद्देश, म्हणजे तर या 30 देशावरती कोणत्याही एका देशावर जर हल्ला केला इतर कोणते नाटोच्या व्यतिरिक्त देशाने, त्या सर्व 30 देशांवर हल्ला केलेला आहे असं समजलं जातं. आणि ते सर्व 30 देश त्या एका देशावर शेवटी मग तुटून पडतात किंवा त्या देशासाठी मदतीला धावतात. तर हा आहे नाटो. नाटो म्हणजे काय, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ही 1949 एक ट्रिटी झालेली बघा साईन, 1949. आणि नाटोचं हेडक्वार्टर कुठे विचारलं, तर ते ब्रुसेल्समध्ये, बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येते बेल्जियममध्ये 1949 स्थापना झालेली आहे. आणि आता अजून एकदा हे न्यूजमध्ये होता का मित्रांनो, आता याच्यामध्ये त्या काळी 30 देश होते. म्हणजे 2022 जो काही प्रश्न विचारला तर त्यावेळी 30 देश होते, पण आता 2023 काय झालेलं आहे नाटोमध्ये, तर 31 देशाचा देखील समावेश झालेला आहे याच्यामध्ये. आणि फिनलँड हा एक नवीन देश याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर हे देखील आपल्या करंटमध्ये विचारू शकतात. तर डायरेक्टली वन लाईनर प्रश्न येऊ शकतो की नाटो या संघटनेत 31वा देश खालीलपैकी कुठल्या देशाचा समावेश झालेला आहे 31वा देश म्हणून. खाली फिनलँड, स्वित्झर्लँड, नॉर्वे असं प्रश्न आपले पर्याय देऊ शकतात. त्यातील फिनलँड हे योग्य उत्तर राहील. 2023 फिनलँडचा 31वा सदस्य म्हणून नाटोमध्ये समावेश झालेला आहे.
आता हे क्रिमिया आणि हे म्हणजे 2014 पर्यंत काय होतं, युक्रेनचा भाग होता, आणि 14 नंतर काय झाला, रशियाचा भाग झालेला, किंवा रशियाने त्याच्यावर ताबा सांगितलेला आहे. आणि नाटो संघटनेत 30 सदस्य आहेत. ही सगळी विधाने बरोबर आहेत, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळत होता. नंतर 72वा प्रश्न बघूयात. JNU चे भूतपूर्व कुलगुरू, आता JNU चं आणि UGC चं एक, आता ह्याच्यावरती थोडेसे रिपीटेडली प्रश्न विचारत आहे, JNU वरती नाही पण UGC वरती. याच्या अगोदर देखील UGC चा जे काही डायरेक्टर आहे किंवा अध्यक्ष जे आहेत, तर त्यांच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तर त्यानुसार आपल्याला UGC किंवा NCERT आणि इस्रो, DRDO ह्या थोड्याशा महत्त्वाच्या ज्या काही संघटना आहेत किंवा संस्था आहेत, त्यांचे जे काही हेड असतात, त्यांचे अध्यक्ष असतात, किती वेळा आहेत, ते सर्वांची आपल्याला एक माहिती असावी, आयोग याच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. आता बघूयात काय प्रश्न सांगतोय. JNU चे भूतपूर्व कुलगुरू, म्हणजे JNU चे जे काही कुलगुरू होते अगोदरचे, तर ते ममीदाला जगदीश कुमार, कुलगुरू कोण होते तर ममीदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अगोदर ते JNU चे काय होते, चॅन्सलर होते, ममीदाला जगदीश कुमार हे व्यक्ती. आणि आता त्यांची कुठल्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ते करण्यात आलेली आहे आपल्या UGC च्या अध्यक्षपदी, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, याच्या अध्यक्षपदी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 72चा मिळतो, त्यानुसार आपला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. आणि मग आता JNU चे जे कुलगुरू होते, तर त्या ठिकाणी मग कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते आपले शांतिश्री पंडित जे आहेत, शांतिश्री पंडित या महिला व्यक्तीची तिथं निवड करण्यात आलेली आहे. तर शांतिश्री पंडित ह्या तिथल्या JNU च्या मग कुलगुरू झालेले आहेत. आणि जे काही अगोदरचे कुलगुरू होते, त्यांची UGC च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तसेच आपल्याला NCERT चे अध्यक्ष कोण आहेत ते देखील माहीत असावं. मग तसे त्याचे एज्युकेशन मिनिस्टर आहे, त्याचे अध्यक्ष असतात. तसं मग एज्युकेशन मिनिस्टर कोणत्या आहेत, धर्मेंद्र प्रधान आहेत, पण त्याचे संचालक विचारले जाऊ शकतात, तर ते आहेत दिनेश सकलानी हे त्याचे डायरेक्टर आहेत किंवा संचालक आहेत. तर बाकीचं देखील तुम्ही बघून ठेवा, इस्रोचे कोण आहेत, SS सोमनाथ आहेत, UPSC चे कोण आहेत, मनोज सोनी आहेत, ते थोडंसं अपडेट करत चला, चेक करत चला, कारण यांची थोडीशी काय लवकर लवकर बदली होत असते त्यांची, कारण वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर काही काही व्यक्तींना फक्त एक काही महिन्यांचा कालावधी भेटतो, त्यानुसार जास्त चेंज होत चालतात. तर 72चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. 73वा प्रश्न बघूयात. टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साली साठी खालीलपैकी कोणाची निवड केलेली आहे. तर असाच क्वेश्चन 2019 किंवा 20 चा टाइम पर्सन ऑफ द इयर विचारला होता, त्याच प्रकारचा टाइम पर्सन 21चा देखील विचारलेला आहे. आता येणारे 22चा देखील विचारू शकतात. तर हे टाइम पर्सन नक्कीच आपले पाठच असले पाहिजेत. तर टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 कोणाला भेटलेला आहे, तर ते आपले इलॉन मस्क यांना भेटलेला आहे. तर त्यानुसार 73चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर राहील. टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणजे काय, तर एका वर्षभरामध्ये त्या वर्षभरामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व जो कोणी असेल, तर त्याला हा टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड दिला जातो. तर 2021 चा सर्वाधिक चर्चेतील व्यक्ती कोण होता, तर इलॉन मस्क. त्यांनी नुकतंच ट्विटर देखील खरेदी केलेला आहे, तर त्या इलॉन मस्कला हा भेटलेला आहे. आणि 2022चा बघितला आपण टाइम पर्सन ऑफ द इयर, तर आपले युक्रेनचे जे काही प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, तर ते झेलेन्स्की यांना भेटलेला आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर हे झेलेन्स्की यांना भेटलेला आहे, युक्रेनचे ते काय अध्यक्ष आहेत, झेलेन्स्की. नंतर 74वा प्रश्न बघूयात. जानेवारी 2022 मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर आत्ताच कंबाईनची आपली प्रिलिम्स जी झाली ग्रुप बी आणि सी ची, त्याच्यामध्ये देखील एक असाच प्रकारचा प्रश्न विचारला होता बघा, की प्रभा अत्रे ह्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, संगीत, नंतर साहित्य, बाकी इतर क्षेत्र देखील दिले होते त्यांनी, नाटक वगैरे सारखे. तर तिथं त्याच कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल असा. आता किती वरचा प्रश्न आहे, पण आपण एवढे डिटेल पाठ करत होतो, हे पहिले यांचा पहिला गाणं कोणतं आहे किंवा पहिला चित्रपट कोणता आहे, तर यांनी सरळ सरळ वरून प्रश्न विचारलेला आहे. 2022 मध्ये नागास्वामी कशा संबंधित होते, तर त्यांचे पुरातत्वशास्त्र या क्षेत्राशी संबंधित होते, पुरातत्व या क्षेत्राशी संबंधित होते. तर 74चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळत आहे. नंतर 75वा प्रश्न बघूयात. कोणत्या देशाने होशांग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. तर होशांग 12 ह्या क्षेपणास्त्राचं किंवा मिसाईलचं, बॅलिस्टिक मिसाईलचं कोणी प्रक्षेपण केलेलं आहे, लॉन्चिंग केलेलं आहे, तर ते केलेलं आहे नॉर्थ कोरिया. एक प्रकार त्यांनी सरळ विचारलेलं आहे की होशांग 12 हा कोणत्या देशाचा मिसाईल आहे, तर नॉर्थ कोरिया या देशाचा आहे. त्यानुसार 75चा 3 इथं पर्याय क्रमांक योग्य राहील. नंतर 76वा प्रश्न बघूयात. आता हा थोडासा डाऊटफुल क्वेश्चन आहे मित्रांनो, पण आयोगाने याचं उत्तर देताना 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे बघा.
आता प्रश्न वाचून घेऊयात आपण थोडस एकदा. यजदी गटाविषयी यजदी गटाविषयी पुढील विधानामधून अयोग्य विधान शोधून काढा. तर हा तसा जुना न्यूज मध्ये होता 2014-15 ह्याच्यामध्ये तो पिरियड मध्ये न्यूज मध्ये होता. त्यांनी आता प्रश्न विचारलेला आहे यजदी गटाविषयी पुढील विधानामधून अयोग्य विधान निवडा, म्हणजे त्यातील चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं. आपल्याला चारपैकी एक विधान हे चुकीचं असणार आहे. तर इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी हे आहेत, बरोबर आहे हे विधान, किंवा प्रथमदर्शी तरी आपल्याला बरोबर दिसतंय, सरळ स्टेटमेंट आहे. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी हे आहेत, बरोबर आहे असू शकतात. सिनजीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. एवढं डिटेल दिले, स्पेसिफिक दिले, म्हणजे बरोबर असू शकतात. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उस्मायद शेख यांनी केल्याचे म्हटले जाते. आणि चौथे विधान सांगते, या धर्माचे ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारली आहेत. या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारली आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटांकडून या जदीवर हल्ले होत असतात. तर हे विधान आयोगानं सांगितलेलं हे चुकीचं आहे. तर आपण जर कॉमन सेन्सनुसार जरी केला असतो तर आपल्याला वाटलं असतं की या व्यक्तीचं नाव चुकू शकतात किंवा ह्या कार्यकाळात चुकू शकतात. आणि काही ठिकाणी याचं 12व्या शतकात देखील उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी न्यूजमध्ये जर बघितलं तुम्ही तर 12व्या शतकात त्यानुसार पर्याय क्रमांक 3 देखील योग्य ठरला असता, पण आयोगानं उत्तर देताना याचं 4 दिलेलं आहे. तर आपल्याला 2, 3 किंवा 4 पैकी उत्तर फेकायचं होतं किंवा अटेम्प्ट करायचं होतं. तर इथं काय तुमचं लॉजिक किंवा लक्ष लागू शकत होतं. तर 76चा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. आपल्याला काही हे नाही आहे मित्रांनो, आपण एवढे डिटेल तर पाठ करू शकत नाही किंवा करंट अफेअरमध्ये सर्व न्यूज कव्हर होतील असं नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आपल्या एक प्रकारे जेवढं काही एलिमिनेशन करता येईल आपल्याला सोप्या पद्धतीनं ते तेवढं करत चालायचं आहे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या विधानामध्ये बघितलं आपण तर चुकीचं असण्याचा खूप कमी वाव आहे तिथं. कारण त्यांनी काय सर्व सर्व स्टेटमेंट दिलेले आहेत, पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, विधानात्मक स्टेटमेंट्स आहेत ते, त्याच्यामध्ये चुकीला थोडासा कमी वाव आहे. किंवा जनरलाइज स्टेटमेंट्स आहेत, जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी आहेत ते, म्हणजे समुदायापैकी एक असणार आहे ते, तर त्याच्यामध्ये चुकीला थोडासा कमी वाव आहे. तर संबंधित प्रश्नाचा 76 जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर काही ठिकाणी जर बघितलं आपण तरी 12व्या शतकात याचा उल्लेख केलेला आहे. 12व्या शतकात कोणी स्थापना केली तर शेख अदी अशी या व्यक्तीने अशी स्थापना केलेली असा देखील उल्लेख आहे, शेख अदी. आणि काही ठिकाणी उस्मायद शेख, तर मे बी त्याचंच नाव असू शकतं किंवा वेगळा व्यक्ती देखील असू शकतो. तर 76चा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. 77वा प्रश्न बघूयात. 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात म्हणजे बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली. तर जी काय क्रिप्टो करन्सी आहे आपली व्हर्च्युअल करन्सी, तर त्याच्यावर किती टक्के त्यांनी कर लावण्याचा विचार केलेला आहे. तर तो आहे 30% कर अधिक उपकर, म्हणजे त्याच्यावर 30% टॅक्स राहणारच आहे, प्लस त्याच्यावर 30% देखील आकारला जाणार आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 77-3 इथे योग्य राहील. तर आणि याचा उल्लेख कसा केलेला आहे ते देखील विचारला जाऊ शकतो, पण आता विचारणार नाही ते कारण जुनं झालेलं आहे. तर याला व्हर्च्युअल डिजिटल असेट असा उल्लेख त्याचा केलेला आहे, क्रिप्टो करन्सीचा व्हर्च्युअल डिजिटल असेट. त्याच्यावरती किती, 30% कर आणि त्याच्यावर प्लस सेस देखील आकारला जाणार आहे. नंतर कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आहे. तर हा ॲक्च्युअल प्रश्न आहे, माहीत असेल तर ठीक, नाहीतर स्किप करायचा प्रश्न होता हा. तर 78चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. पहिल्या किनुसार आयोगानं 4 उत्तर दिलं होतं, पण पुन्हा चेंज करून मॅक्स वर्स्टबेन हे त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे आणि तेच योग्य उत्तर आहे इथं, मॅक्स वर्स्टबेन. तर 78चं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर 79वा प्रश्न बघूयात. पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर अयोग्यला लगेच राऊंड करून ठेवा, अयोग्य निवडायचं आपल्या. या भागाला काश्मीरचे तांदळाचे पठार भांडार म्हणतात, बरोबर आहे. पुलवामा क्षेत्र जे आहे त्याला तांदळाचे भांडार म्हणतात. आणि वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात. वेशू आणि झेलम ज्या नदी आहेत त्या कुठून, पुलवामामधून वाहतात, हे देखील बरोबर आहे. ह्या दोन नद्या आहेत. आणि अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत. कोणते, अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर हे पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत, हे देखील बरोबर आहे. किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंट सांगतात तर सर्वच बरोबर आहेत. अयोग्य विचारले आहे, तेथील कोणतंही अयोग्य नाही. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथे योग्य राहील, कोणतेही नाही. तर 79चा आहे पर्याय क्रमांक 4. 80वा प्रश्न बघूयात. योग्य पर्याय निवडा. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर याने जानेवारी 2022 कार दुर्घटनेत निधन झाले. यांचे काय तर 22 कार दुर्घटनेत निधन झालेलं आहे, डिओन लेंडोरचं. नंतर लंडन ऑलिम्पिक 2012
डिवन लेंडर यांनी कांस्य पदक मिळवले होते. आता हे आपल्याला 2012 माहित असणार आहे का कांस्य पदक मिळवलं होतं काय, तर बिलकुल नाही. पण हे 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झालाय, म्हणजे नक्कीच करंट अफेअर मध्ये आपल्या वाचण्यात आलेला असणार आहे. डिवन लेंडर हे बुद्धिबळपटू होते, तर एवढंच आपल्याला माहित असणं गरजेचं होतं. बुद्धिबळपटू होते की दुसरे कोणते प्लेयर होते ते अजून, तर ते स्प्रिंटर होते बघा, 400 मीटर धावण्यामध्ये त्यांनी सहभाग घेत होता, त्यांनी सहभाग घेतलेला होता. तर ते काय एक प्रकारे ऍथलीट म्हणता येईल किंवा स्प्रिंटर म्हणता येईल त्यांना, तर ते बुद्धिबळपटू नव्हते. त्याच्यामुळे सी विधान चुकीचं आहे, सी विधान चुकीचं आहे. सी बरोबर सांगतोय, तीन विधाने बरोबर आहेत, हे देखील चुकीचं आहे. ए आणि बी विधाने बरोबर आहेत, म्हणजे 80 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर, कारण वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. फक्त ते बुद्धिबळपटू नसून ते काय तर स्प्रिंटर खेळाडू होते, ते तर चेस प्लेअर नव्हते ते. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं योग्य राहील. तर आपल्याला काय वरील म्हणजे एखाद्या क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील व्यक्ती असेल तर तो म्हणजे त्याचं नेमकं संगीत क्षेत्राशी संबंधित होता की धावपटू होता, त्याचा खेळ तरी कमीत कमी माहीत असावा. जेवढी बेसिक माहिती आपल्याला कलेक्ट करता येईल ना, तेवढी बेसिक माहिती तरी आपल्याला त्याची माहीत असावी, जेणेकरून आपल्या इलिमिनेशनसाठी तरी त्याचा फायदा होईल. 81 प्रश्न बघूयात. कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केलेले आहे? तर कोणत्या राज्याने ब्रँड अँबॅसेडर केलेला आहे, तर सर्वच करंट अफेअरमध्ये तुम्हाला दिसून येईल हा क्वेश्चन. तर 81 मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश, 81 आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. नंतर 82 प्रश्न बघूयात. पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत? आता हा करंट अफेअर सोबत लिंक करायचं जर म्हटलं तर त्याचं ILO हेच योग्य उत्तर राहील, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1919 मध्ये झालेली होती आणि त्यानुसारच आपण ILO सोबत जाणं क्रमप्राप्त होतं. तसं बघायला गेलं तर युनिव्हर्सल पोस्टल युनियन याची देखील स्थापनेला 100 वर्षाचे जास्त वर्ष झालेले आहेत. याची स्थापना 1874 मध्ये झालेली आहे. त्यानुसार जर बघितलं आपण तर याला 100 पेक्षाही जास्त म्हणजे जवळपास 150 वर्ष त्याला कम्प्लीट झालेली आहेत. 150 झालेत म्हणजे काय तर 100 झालेच असणार आहेत. पण करंट अफेअर सोबत लिंक करून विचारलं तर त्यांनी म्हणजे आयोगाने देताना कसं विचारताना असा प्रश्न विचारायला हवा होता की संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषकृत संघटनेने नुकतीच त्याच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केलेली आहे, नुकतीच असा शब्दाचा समावेश इथं करणं गरजेचं होतं. तरी याचं योग्य उत्तर हे एक राहील, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर यानुसार जर घेतलं आपण तर WHOची स्थापना कधी झाली, तर 1948 झालेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 7 एप्रिल 1948. नंतर युनिव्हर्सल पोस्टल युनियन 1874. राज्यसेवा मेन्समध्ये याचा डिटेल अभ्यास आहे बघा. आणि फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जर बघितलं आपण तर याची 1945 स्थापना झालेली आहे. या सर्व संघटना राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमधील आहेत. नंतर पुढील प्रश्न बघा 83 खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना सॅल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली. तर पॅरिसमध्ये कोणती सेंटर मंडप नावाची शाळा स्थापन केली होती. भारत सरकारने त्यांना 2019 पद्मश्री सन्मान बहाल केला होता. तर हे काय व्यक्तीबद्दल एवढी विधानं दिलेली आहेत त्यांनी, तर याच्यातील काय आपल्याला योग्य विधाने निवडायची आहेत. तर सर्व विधान ही बरोबर आहेत. या मिलेना सॅल्विनी जे आहेत यांचा इटलीमध्ये जन्म झालेला होता आणि पॅरिसमध्ये. आता हे जरी माहीत असेल तर घेऊन जायचं आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे असं वेगळं काही सांगत नाही आहे. तर त्यानुसारच बघितलं आपण तर सर्व विधाने बरोबर आहेत. ABC तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर इथं काय पर्याय क्रमांक 3 इथं योग्य राहील. नंतर 84 प्रश्न बघूयात. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती? जरी माहीत नसेल तरी आपल्याला लॉजिक लावून जर गेला असता आपण तर देना बँक, BOB किंवा PNB यांच्यापेक्षा आपल्याला स्ट्रॉंग ऑप्शन वाटू शकतो, तर ते SBI आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि तेच याचं योग्य उत्तर आहे. 84 पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची तिथं काय कार्यालय असणार आहे, पहिली भारतीय बँक आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये. तर 84 आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. 85 प्रश्न बघूयात. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? आता PSI मेन्स करणाऱ्यांना बऱ्यापैकी माहित असेल कलम 377 किंवा असं न्यूज मध्ये होतं देखील, तर सगळ्याच करंट अफेअर मध्ये कव्हर झालेलं आहे. तर ते आपल्याला माहिती समलैंगिकता किंवा होमोसेक्सुअलिटी बऱ्याच दिवस हे न्यूज मध्ये होतं. तर 377 मध्ये काय तर समलैंगिकता याचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथे योग्य राहील. 86 एक तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल त्याच्यामध्ये. तर 86 प्रश्न बघूयात. 15 प्रश्न आहेत करंट अफेअरचे शेवटचे. तर 2019 झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा हा संसदेने संमत केला होता. म्हणजे तिहेरी तलाक जो होता तर त्याला आपण काय केलं आता फौजदारी गुन्हा केलेला येतो. तर त्या फौजदारी गुन्हा हा
भारतामध्ये केव्हापासून हा साजरा केला जातो, म्हणजे कायदा संमत झाला तर तेव्हापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो आहे. ज्या दिवशी हा तिहेरी तलाक फौजदारी गुन्हा कायदा ठरला त्या दिवसापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन, म्हणजे ज्या दिवशी पास झाला आहे कायदा त्या दिवसापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो. आणि तो दिवस कोणता आहे असं विचारलं आहे त्यांनी. तर इथं माहीत नसेल तर तुम्ही थोडंसं कॉमन सेन्स लावू शकत होता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असणं हे थोडंसं चुकीचं आहे, कारण संसद त्यावेळी कामात नसणारच आहे, सुट्टी असते त्या दिवशी. तर हे दोन पर्याय तुम्ही इलिमिनेट करू शकता होता. आणि 15 जानेवारीला कुठल्याही प्रकारचं अधिवेशन संसदेचं चालू नसतं. थोड्या दिवसानंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपल्याला बजेट सेशन घ्यायचं असतं, त्याच्यामुळे जानेवारीमध्ये अधिवेशन नसतंच. तर ऑगस्टमध्ये अधिवेशन असतं, त्यानुसार देखील तुम्ही संसद त्यावेळी कायदा पास करू शकते, त्यानुसार एक लॉजिक लावू शकत होता 1 ऑगस्ट. आणि हेच इथं योग्य उत्तर दिलेलं आहे आयोगानं. तर 1 ऑगस्ट रोजी हा कायदा पास झालेला होता तिहेरी तलाकचा, आणि त्याला फौजदारी गुन्हा ठरवण्यात आलं होतं. आणि त्याच दिवसाला मुस्लिम महिला हक्क दिन असं म्हणून आपण साजरा करतो. तर 87वा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस हा साजरा केलेला आहे? आता अमेरिकेतील राज्याने कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केलेला आहे, आणि ते राज्य कोणतं आहे? तर ते आहे जॉर्जिया. पर्याय क्रमांक 4, 87 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. चंदीगडची चमत्कारी आई, 88वा प्रश्न आहे बघा. मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड, चंदीगडची चमत्कारी आई म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ती आहे मनकोर जी आहे तिला चंदीगडची चमत्कारी आई म्हणतात. पुढील प्रश्न बघूयात. 89वा प्रश्न, आता हे फॅक्च्युअल डेटा आहे खूप, याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे किंवा तुम्हाला हे लक्षात ठेवणं देखील गरजेचं नाही आहे. याच्यामध्ये खूप कमी चान्सेस आहेत हे प्रश्न रिपीट होण्याचे, कारण पुढच्या काही घडामोडी ह्या आयोगाला पुन्हा सापडल्या जातील, आता म्हणजे मिळतील त्यांना. तर 89वा प्रश्न बघूया त्यानुसार आपण. 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची डॅशडॅश स्थापन केली, म्हणजे नावाची डॅशडॅश स्थापन केली आहे. तर काय स्थापन केलं आहे त्यांनी? शोध पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम कंपनी. आता बाकीचे पर्याय जर बघितले मग किती शॉर्टकटमध्ये दिलेले आहेत, पण हाच एकमेव पर्याय जो आहे तो थोडासा डिटेलमध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर हा पर्याय तुम्ही मारणं इथं योग्य ठरत होतं, आणि आयोगाने देखील त्याचं योग्य उत्तर हे 4च दिलेलं आहे. तर शोध पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम कंपनी ह्या रॅपलर नावाची डिजिटल कंपनी ह्या मारिया रेसा यांनी स्थापन केलेली होती, आणि त्यांना 2021 सालीचं नोबेल शांतता पारितोषिक इथं देण्यात आलेलं आहे. तर 89चा आपल्याला संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळते. पुढील प्रश्न बघूयात. 90वा प्रश्न, 2020च्या मानवी विकास अहवालात UNDP तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि डॅशडॅश यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे, तर तो आहे अँथ्रोपोसिनमध्ये. तर याच्यात टॅगलाईनमध्येच होतं बघा, ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन, त्यानुसार देखील तुम्हाला इथं हा प्रश्न सुटू शकत होता. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 91वा प्रश्न बघूयात. आता हा कम्युनिटी मायनॉरिटी स्टेटसबद्दल आहे बघा, अल्पसंख्याकांच्या यादी संबंधित. तर संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे, या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर जैन समुदायाला हा अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे 2014 रोजी, जानेवारी 2014 रोजी, ही डेट देखील विचारली जाऊ शकते पुढे. तर देशात आता अधिकृत 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत, बरोबर आहे हे. तर अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर करणे आवश्यक असते, हे चुकीचं आहे. कुठली घटनादुरुस्ती करण्याची गरज नसती. जो मायनॉरिटी ॲक्ट जो आहे त्या मायनॉरिटी ॲक्टमध्ये आपल्याला तिथं दुरुस्ती करावी लागते फक्त. मायनॉरिटी ॲक्ट जो आहे तो 1992चा मायनॉरिटी ॲक्ट आहे बघा, 1992चा, त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागते. त्याच्यामुळं बी विधान चुकीचं आहे, ए बरोबर आहे. सी विधान काय सांगते? भारत सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय मायनॉरिटी मिनिस्ट्री जी आहे तिची स्थापना 2009 झाली, तर हे विधान देखील चुकीचं आहे. याची स्थापना ही 29 जानेवारी 2006 रोजी झालेली आहे, 2006 स्थापन झालेली आहे मिनिस्ट्री ती, मायनॉरिटी मिनिस्ट्री. त्याच्यामुळं सी विधान आणि बी विधान चुकीचे ठरतात, फक्त ए विधान हे योग्य आहे आणि आपल्याला योग्य विचारले आहेत त्यांनी. त्याच्यामुळे 91चा आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. 92वा प्रश्न बघूयात. 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला? 2020चा बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? तो आहे शुगीबेन या कादंबरीला तो पुरस्कार मिळालेला आहे. 93वा प्रश्न बघूयात. अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुटझन हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते आहेत नेदरलँडचे नागरिक आहेत. तर 93चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 94वा प्रश्न बघूयात. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ते आहे देहव्यापार व मानवी देहव्यापार, किंवा मानवी देहव्यापार असं म्हणता येईल त्याला. ते ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधित आहे ते. 94 त्यानुसार मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. तर ह्युमन ट्रॅफिकिंग
हे थोडंसं डिटेल दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही एक सेन्स लावू शकत होता तिथं. तर काय ब्लू हार्ट अभियान कशा संबंधित आहे, तर ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधित आहे. 95वा प्रश्न बघूयात. प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले. तर 2021चा ऑस्कर पारितोषिक कोणाला, कोणत्या अभिनेत्याला भेटलेला आहे, तर तो आहे अँथनी हॉपकिन्स यांना भेटलेला आहे तो. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 96वा प्रश्न बघूयात. वांग यापिंग या अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर डॅश डॅशचा नागरिक आहे. तर वांग यापिंग हा कोणत्या देशाचा नागरिक आहे, तर तो आहे चीन देशाचा नागरिक आहे तो. वांग यापिंग तो अंतराळात चालून आलेला अंतराळवीर ठरलेला आहे. तर हे न्यूजमध्ये देखील होतं, तर त्यानुसार 96चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील बघूयात 97वा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले, बरोबर आहे. नंतर आहे केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह व कारगिल ह्या दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे किंवा समावेश आहे, बरोबर आहे. उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत, हे चुकीचं आहे, त्यांनी चुकीचं दिलेलं आहे त्यांनी. तर ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत, अयोग्य विचारलं त्यांनी, म्हणजे सी विधान हे अयोग्य आहे. 97चा काय, तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मग, लडाखचे नायब राज्यपाल हे कोण आहेत आणि ते कितवे राज्यपाल आहेत, हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर 98वा प्रश्न बघूयात. 6328 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगरपालिका महानगरपरिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहेत, त्या महानगरपरिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहेत, तर त्या म्हणजे आपला हा ह्याचा नकाशा बघितला आपण, तर जवळपास या मुंबईच्या ह्या भागामध्ये महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर ह्या भागामध्ये बऱ्याचशा महानगरपालिका आपल्याला तिथे दिसून येतात बघा. तर त्या महानगरपालिका किती आहेत असा संबंधित प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर त्या आहेत 9. पर्याय क्रमांक 3 जो आहे, 9 महानगरपालिका या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये आहेत तिथं. तर 99वा प्रश्न बघूयात. आता तुमचं काम काय, तर बाकी विभागामध्ये कुठल्या विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत, आयोगाचा नेक्स्ट प्रश्न असंच असणार आहे. तर ते देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. मग अमरावती विभाग असेल किंवा नागपूर विभाग असेल, तर याच्यामध्ये किती महानगरपालिका आहेत हे देखील विचारलं जाऊ शकतं, किंवा शेवटची महानगरपालिका किती कोणती आहे. तर 99वा प्रश्न बघूयात. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार डॅश डॅश पुरस्कार दिला जातो. आता ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतं असा संबंधित प्रश्न होता तो. तर याचा संबंधित भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने हा दिला जातो, भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने. 99चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 100वा प्रश्न बघूयात. आता बँका आणि त्यांचे घोषवाक्य दिलेले आहेत बघा. आता हे पंजाब नॅशनल बँक, द नेम यू कॅन बँक अपॉन, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ, HSBC, वर्ल्ड लोकल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र जे आहेत, वन फॅमिली वन बँक. तर याचं काय विचारलं त्यांनी आपल्याला, योग्य जोड्या, म्हणजे यातले कोणत्या जोड्या ह्या योग्य आहेत. आणि या सर्व जोड्या इथे योग्य दिलेल्या आहेत त्यांनी. पंजाब नॅशनलची योग्य आहे, द नेम यू कॅन बँक अपॉन, म्हणजे अशी बँक ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ, HSBC आहे, वर्ल्ड लोकल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं वन फॅमिली वन बँक. आता याच्यामध्ये थोडंसं पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येकाचं जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं, हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवणं त्यांचं गरजेचं आहे. तर संबंधित प्रश्नाचा 100चा आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपण हे 100 प्रश्न इथे डिस्कस केलेले आहेत. तर इथे थांबूयात मित्रांनो आपण. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, आणि अजून काही तुमचे सजेशन्स असतील तर नक्कीच कळवा. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच. भारताच्या गगनयान मोहिमेविषयी अयोग्य विधान, अयोग्य विचारलं आहे त्यांनी. तर गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांनी निवड वैमानिकांची निवड अंतराळी प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली आहे. आय थिंक 4 नसून 3 आहे तिथं. त्यांचे प्रशिक्षण रशिया युरी गागरिन कॉस्मोनेट सेंटर येथे होणार आहे, हे बरोबर आहे. या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014 केली होती, हे चूक आहे. याचे नियोजन 2022 5 सदस्यांचे चमू 1 महिन्याच्या अंतराळातील वास्तव्यासाठी करण्यात आलेले आहे. तर 86 जर बघितलं आपण तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतोय. अयोग्य कोणतं आहे तर ते हे 5 चमूचं देखील चुकीचं आहे. सी आणि डी हे चुकीचे आहेत, हे 4 बरोबर आहे इथं. दोन्ही विधाने बरोबर आहेत पहिली, आणि सी आणि डी चुकीचे आहेत, त्याच्यामुळं 86 आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. मी अगोदर 4 हे म्हटलं होतं, पण हे बरोबर आहे. 4 विधान वैमानिकांची निवड केलेली आहे तिथं, आणि रशियामध्ये त्यांची ट्रेनिंग चालू आहे सध्या. आणि हे 2014 नसून 2018 याचं मोदींना 15 ऑगस्ट 2018 एक प्रकारे त्यांनी जाहीर केलं होतं बघा. इथं दिसत आहे असाल तुम्हाला 15 ऑगस्ट 2018 त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 87 बघूयात. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंश कनाहीन प्राणी, अपृष्ठवंश कनाहीन म्हणजे त्याला स्पायनल कॉर्ड नसलेला एक प्रकारे म्हणता येईल,
तर तो कोणता प्राणी आहे असं विचारलेलं त्यांनी. तर 87 चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक तो कोलोसल स्क्विड जो आहे, कोलोसल स्क्विड. हा कोलोसल स्क्विड हा सर्वात मोठा स्पाइनलेस क्रिएचर आहे. तो स्पाइनलेस क्रिएचर इथे दिसतोय बघा, स्पाइनलेस क्रिएचर हा 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे बायोलॉजीच्या, ते तुम्ही बघू शकता. 87 आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 88वा प्रश्न बघूयात. टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर 2019 कोणाला जाहीर केलं होतं? तर ही ग्रेटा थनबर्गला टाईम पर्सन ऑफ द इयर 2019 जाहीर केलं होतं. आता संबंधित येणाऱ्या पुढील टाईम पर्सन ऑफ द इयर 2020 असतील किंवा 21 असतील हे बघून ठेवा, त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 89वा प्रश्न बघूयात. डिसेंबर 2017 इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. छाबहार बंदर, छाबहार बंदर जे आहे इराणमध्ये, आपण सेंट्रल एशियामध्ये आपल्याला ॲक्सेस मिळवण्यासाठी छाबहार बंदरला डेव्हलप करत आहोत, पाकिस्तानला बायपास करून. मोक्याच्या छाबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमाक्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. तर अशापैकी जनरल स्टेटमेंट असतील तरी शक्यतो बरोबरच असतात. तर आपल्याला त्यांनी अयोग्य विधाने विचारलेली आहेत. तर संबंधित प्रश्नाचं 89 मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 4, कारण हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, अयोग्य आहेत. म्हणजे दोन्ही नाही दिलेले आहेत त्यांनी, नाही नाही सोबत आपण कॅन्सल जर केली तर दोन्ही विधाने आपल्याला बरोबर मिळतात. तर इथं तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही वर्ल्डमध्ये तुम्हाला जम्पलिंग केलं जाऊ शकतं. अयोग्य विचारलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये देखील आहे दोन्ही नाही. तर असं एक तुम्ही थोडंसं त्याच्यावर टेस्ट सिरीजमध्ये किंवा तुमच्या पेपर सॉल्विंगमध्ये काम करणं गरजेचं आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 90 बघूयात. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची, राष्ट्रीय कौशल्य विकास म्हणजे कोणती, NSDA नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सीबद्दल उद्दिष्टे दिलेली आहे त्यांनी. कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेचे समर्थन करणे, नंतर सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे, विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे आणि उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. तर हे आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे हे चुकीचं आहे. इथं फक्त स्किल डेव्हलपमेंट म्हणजे स्किल प्रोव्हाइड केली जाते आणि त्यांना एक प्रकारे व्होकेशनल ट्रेनिंग दिलं जाते, एवढंच प्रोव्हाइड केलं जाते. त्याच्यामुळे डी विधान चुकीचा ठरतो आणि ABC पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो योग्य मिळतो आपल्याला 90 चा 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 91 बघूयात. योग्य कथन ओळखा. आता 15वा वित्त आयोगाबद्दलचा प्रश्न आहे. तर हा ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे 2016-17 आय थिंक हा प्रश्न आला होता. इयर कन्फर्म नाही पण प्रश्न हा नक्कीच आलेला होता. NK सिंग म्हणजे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारला होता त्यांनी डायरेक्टली 15व्या. तर NK सिंग असं उत्तर त्याचं दिलेलं होतं. तर NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, बरोबर आहे. नंतर अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत आणि अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत. याच्यामध्ये त्यांनी खालीवर केलेलं आहे म्हणजे एक जंपलिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं हे अरविंद मेहता जे आहेत ते सचिव आहेत आणि अनुप सिंग जे आहेत ते सदस्य आहेत. तर इथं त्यांनी फिरवलं आहे थोडं. तर 91चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय, कारण बी चुकीचा ठरतो आणि सी देखील चुकीचा ठरतो. आपल्याला त्यांनी काय योग्य कथन विचारलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 त्याच्यामुळे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 92 बघूयात. आरे दुग्ध वसाहती, आता ही बऱ्यापैकी न्यूज होती, आरे कारशेडमध्ये ही न्यूजमध्ये होती. तर त्याच्यामुळं ह्याच्यावर प्रश्न विचारला असावा असं मला वाटतंय. तर आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधाने ओळखा. ही वसाहत 1946 तयार झाली होती. आर्य वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले होते. आर्य जंगलातून 1970 फिल्म सिटी तयार करण्यात आली होती. 70 म्हणजे कोणतं इयर असू शकतं, 70 फक्त म्हणता येतो. याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आलेली होती. तर योग्य विधाने विचारलेले आहेत त्यांनी आपल्याला. तर संबंधित विधान जर प्रश्न जर बघितला आपण तर याची आर्य फॉरेस्ट जो आहे तो आर्य फॉरेस्ट म्हणजे आर्य मिल्क कॉलनी जी आहे तर त्याची स्थापना 1946 नसून ही 1949 झालेली होती. तर इथं संबंधित दिसत असेल तुम्हाला स्लाईडमध्ये 1949 त्याची स्थापना झालेली होती. त्याच्यामुळे ए विधान चुकीचं ठरतोय. बाकीचे विधाने बरोबर आहेत. BCD हे विधाने बरोबर आहेत, हे बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचं इनॉग्रेशन केलं होतं 1951 ते पंतप्रधान असताना आणि फिल्म सिटी तिथं 1977 तयार झाली म्हणजे 70 तयार झाली. त्याच्यामुळे सी देखील बरोबर आहे आणि दुग्ध विकासासाठी दिलेल्या जागेवरच ही आरे दुग्ध वसाहत तयार झालेली होती. त्याच्यामुळे डी देखील बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला ए नसणारा आणि BCD बरोबर असणारा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. 92चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 93 बघूयात. प्रतोत विषयी, प्रतोत म्हणजे काय आपला असतो, व्हीप. तर व्हीप विषयी योग्य विधाने निवडा. कायदेमंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोत जबाबदार असतो. एक प्रकारे हा काय
त्या सभागृहामध्ये हा त्या पक्षाचा संबंधित पक्षाचा एक प्रकारे मॉनिटरच म्हणता येईल त्याला, तो मॉनिटर असतो, तिथल्या सदस्यांचं शिस्त आणि वर्तन तो मेंटेन करत असतो. भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतलेली आहे. ज्या काही संसदेसंबंधित ज्या कन्सेप्ट असतील किंवा काही आपल्या कन्व्हेन्शन असतील ते आपण बऱ्यापैकी ब्रिटिशांकडून स्वीकारलेले आहेत, आणि न्यायालयाच्या संबंधित असेल तर ते आपण अमेरिकेकडून स्वीकारलेले आहेत. तर असे विधान आले तर थोडंसं तुम्ही त्याच्यावर एक माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. अतिरिक्त प्रदोत्साहन म्हणजे काय तर ते ॲडिशनल चीफ ॲडिशनल व्हीप, म्हणजे व्हीपला एक मदत करणारा अजून एक ॲडिशनल मॉनिटर असतो एक प्रकारे. तर याच्या सब एक प्रमुख प्रदोत असतो, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय त्यांनी त्या व्हीपबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत, नंतर हे तीनही विधाने बरोबर ठरतात. चौथं विधान बघूयात, राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी प्रदोत खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही, हे बरोबर आहे. कारण राष्ट्रपतीला मतदान करताना तुमच्यावर असं कुठलंही बंधन नसतं, तुम्ही कुठल्याही पक्षाच्या असाल तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला मतदान करू शकता, तिथं तुम्हाला असं पक्षाचं बंधन नसतं. त्याच्यामुळे डी विधान देखील बरोबर आहे. त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक एक इथे योग्य मिळतोय, कारण वरीलपैकी सर्वच विधान ही बरोबर आहेत. ए बी सी डी 93 मिळतो पर्याय क्रमांक एक. पुढील पर्याय प्रश्नाकडे जाऊयात, 94 प्रश्न बघूयात. कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 2019 आंतरराष्ट्रीय हॅट्रिक मिळवलेली आहे. त्याच्यामध्ये एक जरी पर्याय तुम्ही इलिमिनेट करू शकत होता चारपैकी तरी तुम्हाला उत्तर बरोबर मिळणार होतं. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक एक इथे योग्य मिळणार होता. कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा हे पर्याय इथं बरोबर आहे. त्यांनी हॅट्रिक मिळवलेली आहे 2019. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक इथे योग्य मिळतो आपल्याला. 94 आहे पर्याय क्रमांक एक. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 95 प्रश्न बघूयात. तर अमेझॉन जंगल हे बऱ्यापैकी न्यूजमध्ये होतं, तिथं आग लागल्यामुळं ह्याला हे न्यूजमध्ये होतं बऱ्यापैकीच. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे अमेझॉन जंगलाविषयी. हे उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे. जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. नंतर या जंगलाने इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे, हे चुकीचं आहे. ब्राझीलचा 60% भाग व्यापलेला आहे आणि बाकीच्या 4 ते 5 कंट्रीमध्ये अजून हा बाकीचा 40% भाग शिल्लक आहे त्याचा. तर सी विधान चुकीचं आहे, आपल्याला त्यांनी योग्य विधाने विचारलेली आहेत. ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्क्विमर्स आहेत. तर याच्यानुसार बघितलं सी विधान चुकीचं ठरतं, आपण त्यानुसार इलिमिनेट केलं हा इलिमिनेट होतो, हा पण इलिमिनेट होतो. ए डी आणि ए बी डी म्हणजे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. तर याच्यामध्ये एक्स्ट्राचा पर्याय बी जो आहे, बी पर्याय बघितला आपण. या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे, तर हे चुकीचं आहे. याच्या पूर्वेला पॅसिफिक समुद्र आहे बघा मित्रांनो, तर ते त्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं आहे. बी देखील चुकीचा ठरतो, याच्या पूर्वेला म्हणजे काय पॅसिफिक समुद्र आहे इकडं, त्याच्यामुळे बी विधान चुकीचं ठरतं आहे. सॉरी 95 सॉरी बी विधान बरोबर आहे, ते इकडं अटलांटिक आहे पण इकडं पॅसिफिक आहे त्याच्या, त्याच्यामुळं बी विधान बरोबर ठरतो आहे. बी विधान बरोबर ठरतो आहे 95. त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 मिळतो आहे, ए बी आणि डी 95 आहे 4. इथे एकदा क्लिअर करा परत एकदा, याच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला नाही, हे एवढंच विधान चुकीचं आहे फक्त इथं. त्याच्यामुळं 4 पर्याय घेतले योग्य मिळतो आहे, 95 आहे पर्याय क्रमांक 4. 96 प्रश्न बघूयात, खालीलपैकी इराणच्या महिला संदर्भात 2019 कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. इराणच्या महिला ज्या आहेत तर 2019 त्यांच्या संबंधित कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर बाकीचे जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये कॉमन सेन्स जरी लावला, बाकीचे खूप असे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल दिसतात आपल्याला, संवैधानिक दिसतात. मतदानाचा अधिकार आहे, मालमत्तेचा अधिकार आहे, नंतर घटस्फोटाचा अधिकार आहे. पण हे एक विधान जे आहे तर ते थोडंसं वेगळं दिलं आहे त्यांनी, आणि ते असं का दिलेलं असं असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडणं गरजेचं होतं. आणि आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर ऑड मॅन आउट करणं आपल्याला गरजेचं असतं. एक वेगळा पर्याय काय दिसतो त्याच्यामधून तो पर्याय आपण क्लिक करणं गरजेचं असतं. तर फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार, तर एवढं स्पेसिफिक दिलं म्हणजे हेच पर्याय असणार आहे आणि तेच पर्याय इथे योग्य ठरतो आहे. 96 आहे पर्याय क्रमांक एक. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 97 प्रश्न बघूयात. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 बालक अभिनयाकरता श्रीनिवास पोकळे नाळ, आता मी येतच नसतो तेव्हाला तो श्रीनिवास पोकळे याला नाळ मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले. तर या सिनेमाचे दिग्दर्शन बऱ्यापैकी नागराज मंजुळे सरांनी लावले असून तुम्ही, पण ते चुकीचं आहे. याचे सुधाकर रेड्डी एकंटी जे आहेत तर ते पर्याय क्रमांक 3 बरोबर आहेत. 97 आहे पर्याय क्रमांक 3. 98 प्रश्न बघूयात, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. हे अयोग्यकडे लक्ष राहू द्या थोडंसं. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आला. तर याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, देताना बऱ्यापैकी जर न्यूजच्या आर्टिकल बघितले आपण तर 23 भाषांमध्ये दिलं आहे, 23 लँग्वेजेसमध्ये. पण नंतर काही मॅगझिन्समध्ये दिलेलं आहे की नंतर एका भाषेला तुझं नेपाळी भाषेला दिलं नव्हतं आय थिंक त्यावेळेस, तर तो नेपाळी भाषेला देखील नंतर देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं ठरतंय. हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत.
तर चरित्रास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत हे जण चुकीचं ठरतंय. मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा ही लघुकथा नसून त्यांचे पोएमचं हे बुक आहे त्यासाठी दिलेलं आहे त्यांना कदाचित अजूनही साठी. ह्यासोबत तुम्हाला अनुराधा पाटील दिसत असेल इथं. नंतर इंग्रजीमध्ये श्री शशी थरूर यांच्या पुस्तकास 2019 आहे तर त्यासाठी हा शशी थरूर यांना भेटलेला आहे पुरस्कार. तर डी विधान बरोबर आहे, आपल्याला अयोग्य विचारलेले आहेत. तर 98 बघितलं आपण, पर्याय क्रमांक 4 ते बरोबर आहे, ए बी सी ही विधाने बरोबर आहेत म्हणजे चुकीची आहेत ती, अयोग्य आहेत ती. 23 भाषांमध्ये दिलेलं आहे हे विधान चुकीचं आहे, 24 भाषांमध्ये दिलेला आहे तो. आणि हे पुरस्कार चरित्र लेखनास दिलं हे चुकीचं आहे, बी चुकीचं आहे आणि सी देखील चुकीचं आहे. फक्त विधान डी ते बरोबर आहे शशी थरूर यांचं. त्याच्यामुळे 98 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 99 प्रश्न बघूयात. भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विधाने निवडा. हवेचा गुणवत्ता हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवितो म्हणजे डेली बेसिसवर तो त्याची नोंद करतोय. जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी प्रदूषणाची पातळी अधिक असते, बरोबर आहे ते देखील. भारतात 500 गुणांचा बिंदूंचे प्रमाण करता वापरतात हे देखील बरोबर आहे. इथे तुम्ही बघू शकता शेवटचा जो कॉलम आहे त्याला मी झूम करतो एकदा. 401 ते 500 हा कॉलम आहे तर तो 500 पर्यंत तो पॉईंट तुमचे बिंदू निर्देशित करतो. हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकाच्या केंद्रीकरणासाठी मॉनिटर्स रेकॉर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेजर पोल्युटन्स टू कॅल्क्युलेट द एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे मेजर पोल्युटन जे आहेत हवेमध्ये तर तो मेजर पोल्युटन हा मॉनिटरकडून मोजले जातात. तर योग्य विधाने विचारलेले आहेत त्यांनी आपल्याला. तर याच्यामध्ये सर्वोच्च विधान ही बरोबर आहेत. हा निर्देशांक हवेची गुणवत्ता रोज दर्शवत असतो, याच्यामध्ये तेवढी हवेची प्रदूषण पातळी हाय म्हणजे जेवढा जास्त नंबर असेल तर तेवढी हवेची ती क्वालिटी ढासळलेली असते. आपण 100 पॉईंटचा ती स्केल वापरली जाते. ही सर्वोच्च विधाने इथं बरोबर आहेत. संबंधित विधान संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 त्याच्यामुळे विधान योग्य मिळतं आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 100वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र व कर्नाटक यातील सीमाविवाद विषय अयोग्य विधान कोणते? तर महाराष्ट्र कर्नाटक यांचा वाद बऱ्यापैकी चर्चेत आहे. तर अयोग्य विधान विचारलेलं आहे त्यांनी. बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे, बरोबर आहे. तिथले काही गावं जे आहेत ते मराठी बोलणारे आहेत किंवा मराठी भाषिक आहेत, त्यानुसार महाराष्ट्र मागणी करतो की त्यांना महाराष्ट्रामध्ये समावेश करा त्यांचा. बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होते, तर हे चुकीचं आहे. ते मुंबई संस्थानाचा भाग होते. नंतर सध्या बेळगाव हा कर्नाटकमधील जिल्हा आहे, हे बरोबर आहे. गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमाप्रश्न विवाद हा मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, हे देखील विधान चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टमध्ये 2006 आय थिंक हां सुप्रीम कोर्टमध्ये 2006 महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पिटिशन फाईल केली होती, पण ह्या मुंबई उच्च न्यायालयाचा काही संबंध नाही त्यासोबत. डी विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला 100चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. बी आणि डी ही चुकीची विधाने आहेत, ही ए आणि सी बरोबर आहेत फक्त. म्हणजेच काय तर हे स्वातंत्र्यपूर्वी हैदराबाद संस्थानापासून तिथे काय होते ते मुंबई संस्थानामध्ये होते, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो आपल्याला. तर याच्याबद्दल तुम्ही अजून तुम्हाला बेसिक माहिती बेळगाव बॉर्डरबद्दल डिस्प्यूट दिलेला आहे इथं. तर अशा जी आहेत चुकीची आहेत. चुकीची कोणती विधाने दिलेली आहेत त्यांनी स्टेटमेंट? 182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा आकाराने दुप्पट उंचीचा आहे. नंतर पुतळ्याची मीटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदारसंघाची बरोबरीची साधलेली आहे. विधान 3 सांगते, 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा तर नसून तो 143वा आहे जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला आणि वरीलपैकी एक नाही. तर बऱ्याच मुलांनी हे विधान क्लिक केलं होतं, तर हे 143वा नव्हतं ते नसून तर ते आपलं 145वा नसून ते 143 आहे. पण इथं काहीतरी चुकीची विधाने विचारलेली आहेत आपल्याला त्यांनी. तर त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक काय मिळणार मग? तर 36 आहे, पर्याय क्रमांक 3 मिळणार. सॉरी, आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळणार आहे. बऱ्याच जणांनी कसं म्हणलं होतं हा 145 असू शकतो, याच्यामध्ये गफलत करू शकत नाही आहे, पण बघा हा अंकाचा खेळ पण इथं खेळलेला आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 37, खालील विधाने विचारात घ्या. मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. वजनाला आधार देणे, हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची कार्य आहेत. स्नायू बंधांना दबावापासून वाचवणे सपाट हाडांची म्हणजे फ्लॅट बोनची कार्य आहेत. त्याच्यातील कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं त्याला? अ आणि ब विधान हे फक्त बरोबर आहेत. ही फ्लॅट बोन्स जो आहे तर हा विधाने ही विधाने चुकीची आहेत इथं. तर विधान अ ब बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य ठरतो.
पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 38, परमाणु पुरवठादार गट हा बघा पुन्हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? नाही तर सुरुवातीला परमाणु पुरवठादार गटात 7 सरकारे सहभागी होती, 7 सरकारे, नंतर 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51 सरकारे आली, नंतर 18-19 परमाणु पुरवठादार गटाच्या अध्यक्षपदी लॅटाविया आहे, आणि अणुतंत्रज्ञान निर्यातदार बनण्यासाठी भारत हा परमाणु पुरवठादार गटात सामील होऊ इच्छितो, तर काय विचार आपल्याला बरोबर नाही विचारलेली विधाने त्यांनी, तर ह्याचं योग्य विधान आहे 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51, सॉरी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, तर याच्यातलं आपलं योग्य उत्तर मिळतं तर ते आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2, 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती, विधान चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू 39, ब्रिक्स शिखर परिषदांबाबत जोड्या लावा. बघा ब्रिक्स जरी त्यावेळेस विचारलं असलं तरी आपण ज्या ऑर्गनायझेशनचा इंडिया पार्ट आहे त्या ऑर्गनायझेशनच्या मिटिंग, त्याचं हेडक्वार्टर, स्थापना हे बघून ठेवणं गरजेचं असतं आपल्याला, ज्याचा भाग नाही. सध्या बघा RCEP खूप न्यूजमध्ये होता, RCEP रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पॉलिसी UPSC प्रिलिम्सला 2019 आय थिंक विचारला होता तो, ह्याच्यावेळी तुम्ही करून ठेवा कारण RCEPला आपण नकार दिलेला आहे, तर मोस्ट ऑफ द चान्सेस आहे RCEPवर येण्याचे आहेत. पुढील आता प्रश्न ब्रिक्स शिखर परिषदाबाबत योग्य जोड्या लावा, तुम्हाला एक दोन जरी जोड्या येत असल्या याच्यात तर जोड्या लावायचा प्रश्नाचं थोडंसं एक मॅजिक लॉजिक असतं, एक लॉजिकही मॅजिकही म्हणता येईल त्याला, सर गेम खेळण्यासारखा येतो, तर याचा आपण योग्य जोड्या लावल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2, 39 पर्याय क्रमांक 2 जो आहे योग्य ठरतो. पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 40, भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक, बघा विधेयकाबद्दलही प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे आता नवीन पास झालेली विधेयक ट्रिपल तलाकबद्दल असेल, नंतर बाकीचे कोणते विधेयक असतील अजून ते पण तुम्ही व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे. तर भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 बाबतीत खालीपैकी कोणती विधान चुकीची आहे, चुकीची आहेत विचारले त्यांनी, तर विधेयक लाच देणे हा आता गुन्हा ठरवून खास तरतूद करण्यात आलेली आहे, या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या आहेत, नंतर या विधेयकात न्यायमूर्ती BS चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील 21व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारशीचा समावेश केलेला आहे, नंतर सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरवल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी परिषद तत्वांशी सुसंगत करण्यात आलेली आहे, तर ह्याच्यातील काय आपल्याला चुकीचे विधान विचारले त्यांनी, तर आपण याच्याबद्दल विधान जे 3 जे आहे तर या विधेयकास न्यायमूर्ती BS चव्हाण हे विधान स्वीकृत समावेश करण्यात आले, हे विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे इथं योग्य ठरतो, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 41, 31 जानेवारी 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ब्ल्यू मून खूप रेअर घटना घडली होती, या घटनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या, तर काय याचं विधान बघू आपण, ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ क्षण होता, नंतर विधान ब सांगतोय, जेव्हा 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास सुपर मून म्हणतात, जेव्हा पूर्णचंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा ब्लू मून असे संबोधले जाते, तर बघा हे दोन्ही विधान चुकीचे आहेत खाली ब आणि क, त्याच्यामुळे योग्य विधान मिळतं आपल्याला फक्त ब्लू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी असलेला दुर्मिळ असा क्षण असतो, म्हणजे काय तर चंद्र आपल्याला थोडासा खूप मोठा झालेला दिसतो नेहमीपेक्षा, त्यालाच ब्ल्यू मून म्हटलं जातं, त्यावेळेस काय ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हे एकाच दिवशी घडून आलेलं असतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 42, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बाबत खालील विधाने विचारात घ्या. भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे, नंतर भारतात महाराष्ट्रात दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे, आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे, तर आपल्याला काय विचारलं त्यांनी विधाने विचारात घ्यावी तर विचारलंय, तर 42 आपल्याला योग्य उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 3, अ क आणि ड, अ क आणि ड, फक्त ब विधान हे महाराष्ट्रात दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले हे विधान चुकीचं आहे, आय थिंक ते तिसऱ्या होते, त्यावेळेस करंटचा क्वेश्चन होता बघा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 43, टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो,
टिक्का रोग आहे. टिक्का रोग कोणावर पडतो तो, कशावर, कोणत्या पिकावर पडतो तर तो भूमिगावर पडला जातो टिक्का. हा ॲनालिसिसचा फायदा बघा, हा प्रश्न अगोदरही विचारला गेला होता आयोगाने, हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तुम्ही ॲनालिसिस बघितला असता तर तुम्ही टिक्का रोगाचा बरोबर पर्याय मारला असेल. भुईमूग टिक्का रोग हा भूमिगावर पडला जातो, त्याच्यामुळे असे प्रश्न रिपीट होत होतात खूपदा. आपल्या इतकं वाचन करून आपल्या काही काही प्रश्न वाचण्यात येत नाही, तर असे ॲनालिसिस किंवा टेस्ट वगैरे सोडून त्याच्यामध्ये कव्हर होते केले जातात. पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 44, खालील विधाने विचारात घ्या. जुलै 2018 पर्यंत 167 देशामध्ये एकूण 1092 जागतिक वारसास्थळे आहेत, हा पण करंटचा प्रश्न आहे. तर याचे आपण विधानं जर बघितली तर अ ब ड ही विधाने बरोबर आहेत, अ ब ड विधाने बरोबर आहेत, फक्त जी क विधान जे आहे ते भारतात 39 जागतिक वारसास्थळे आहेत हे विधानं चुकीचे आहेत. तर ती 37 आहेत. दुसरं विधान ऑप्शन नंबर ए 1 इज करेक्ट शिअर. लेट्स चेक अनदर क्वेश्चन. पुढील प्रश्न बघूया, खाली विधाने विचारात घ्या. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 भारताने मिळाली आहेत. आणि भारत हा यापूर्वी जिनेवा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010-2016 आणि या काळासाठी निवडला गेलेला होता. तर कोणती विधाने सत्य आहेत, तर कोणती विधान सत्य आहेत, अ आणि ब विधाने सत्य आहेत. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 46, जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता आहे. ॲक्च्युअल प्रश्न आहे बघा, तर सुपर संगणक कोणता होता, हा समिट न्यूजमध्ये पण होता त्यावेळेस, त्याच्यामुळे विचारलं असेल तर समिट हा योग्य उत्तर त्याचा, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 47, खालीपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत. मग असे थोडेसे ह्या एक वेळेस तुम्ही थोडंसं कमी वाचन केलं तरी चालेल एखाद्या याचं, पण ह्या शब्दावर थोडंसं जास्त अभ्यास करून ठेवा बिनचूक, कारण किती वाचन केलं नाही असे शब्द तुम्ही गप्लत केले तर ते वाचण्याला फायदाच नाही. त्यामुळे प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तर बिनचूक आहेत, बिनचूक, बिन म्हणजे काय नाही आणि चूक म्हणजे चूक. तर बिनचूक आहेत कोणती तरी आहेत, तर ती म्हणजे ती करेक्ट आहे त्याच्यातले त्यांनी एक प्रकारे. तर बघू खाली विधाने, तर भारताच्या म्यानमार सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार व इमिग्रेशन तपासणी नाका, हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केलेला आहे. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. म्यानमारबरोबर भारतीची 1751 भारताची झाले तिथं, भारताची 1751 किमी लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय राज्यांना स्पर्श करते. कोणती विधाने बिनचूक आहेत, म्हणजे ती करेक्ट आहेत, चूक नसलेली. तर ते जर बघितलं आपण तर अ आणि ब विधाने बिनचूक आहेत, पर्याय क्रमांक 1 योग्य मिळतो. पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 48, खालीपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. बघा परत निगेटिव्ह स्टेटमेंट, कोणती विधाने चुकीची आहेत. भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैवइंधन बायोफ्युल युक्त विमान चेन्नई आणि बेंगलोर दरम्यान उडाले, हे खूप न्यूज होतं त्या न्यूजमध्ये त्यावेळेस. भारताने नुकतेच आपले जैवइंधन 2018 राष्ट्रीय धोरण जाहीर केलेले आहे. सॉरी जसा कोरडा पडला. या धोरणावर 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलवर इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि वरीलपैकी एकही नाही. तर कोणती विधान चुकीची आहेत असं विचारलं त्यांनी. तर आपण नीट बघितलं त्याचे विधान जे आहे, भारताचे पहिले पर्यावरणपूरक युक्त विमान चेन्नई आणि बेंगलोर दरम्यान उडाले, हे विधान चुकीचं आहे इथं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 49, नुकतेच बॉनेट हेड शार्क मासा बातम्यामध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. प्रामुख्याने समुद्र गवत सीग्रास खातो, तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. तर दिलेल्या पर्यायातून योग्य विधाने निवडा असा प्रश्न केलेला आहे त्यांनी. त्याच्यातले विधान अ जे आहे तर ते तेवढंच योग्य आहे, तो ते हिंदी महासागर किंवा अरबी समुद्रात त्याच्यामध्ये आढळत नाही, तो त्याच्यामुळे विधान 1 हा योग्य आहे इथं. पुढील प्रश्न को, प्रश्न क्रमांक 50, खालील विधाने विचारात घ्या. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटस स्टेट असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्य म्हणून मंजुरी दिली. दर केंद्रीय प्रायोजित योजनांचा आवश्यक असणारा निधी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो, तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हा निधी 60% असतो. तर काय विचारलं, चुकीची आहेत विचारले विधाने, कोणती चुकीची आहेत.
तर काय याचे तर विधान जे आहे वरील एकही विधान हे याच्यातलं चुकीचं नाही. पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही म्हणजेच काय सर्व विधान ही बरोबर आहेत. बघा हा डेटा तुम्ही एक मेमराईज करून ठेवणं गरजेचं आहे. मग स्पेशल कॅटेगरी स्टेटसचा राज्य घटनेत समाविष्ट नाही अशा प्रकारचे खूप प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. नंतर 69 साली कोणाकोणाला जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँडला यांनी विशेष राज्य म्हणून दिलेलं होतं. 90% निरीक्षणला दिला जातो आणि बाकीच्यांना 60% दिला जातो. तर हे होते मित्रांनो आपले करंट अफेअर संबंधित प्रश्न. हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडलेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तर या ठिकाणी आपण सर्व विषय इथं कव्हर केलेले आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षांच्या PYQ चे. तर बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही ते नक्कीच बघून घ्या. येणाऱ्या प्रिलिमसाठी तुम्हाला हा ही सिरीज फायदेशीर ठरू शकते. तर थांबवत मित्रांनो, थँक्यू सो मच.